नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर काही लोकांना खरंच देशाचं सरन्यायाधीश केलं गेलं ना तर हे आपल्याकडं असीम अधिकार प्राप्त करून वाटतेल तो निर्णय आपल्या पद्धतीने द्यायला लागतील महाराष्ट्राच्या राजकारणात चालू असलेल्या सत्तानाट्याच्या मध्ये असेच निर्णय लोक आजकाल सुनावून टाकू लागलेत म्हणजे सुप्रीम कोर्ट काय निर्णय देत हा भाग वेगळा पण या लोकांनी स्वतःच सुप्रीम कोर्ट होत आपलं असीम ज्ञान दाखवायला सुरुवात केली इतक्या उल्हासनं हे ज्ञान सांगितलं जातं ना की असं वाटतं की आता हे असंच घडणार आहे बरं गमतीची गोष्ट अशी की इंग्रजी शिकवणाऱ्या या तज्ज्ञांचे एकही तर्क एकही विषय खरे होत नाहीत माझा यावरती म्हणजे मला मान्य आहे की सगळेच अंदाज बरोबर उतरतात असं नाही म्हणजे माझेही बरेच अंदाज चुकतातच की सगळेच कुठे शंभर टक्के खरे होत असतात कारण ते अंदाज असतात आत्ता असलेली परिस्थिती मागे घडलेले निर्णय आणि त्याच्यावर पुढे काय निर्णय येऊ शकतो याबाबतचे एक तरी गोष्ट मला पक्की माहित आहे खात्रीलायक माहीत आहे की सुप्रीम कोर्ट जेव्हा एखाद्या प्रकरणामध्ये निकाल देत असत निर्णय देत असतं तेव्हा ते आजची परिस्थिती बघून निर्णय देत नसतं ते भूतकाळातल्या निर्णयाचा मागोवा घेतं आणि वर्तमानात काय होऊ शकतं याचे परिणाम याचा विचार भविष्यात काय होऊ शकतात परिणाम याचा विचार करत असतं त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय हा अभिलेख न्यायालय असल्यामुळे हा आजच्या परिस्थितीवर अवलंबून नसतो उद्या याचे परिणाम काय काय होतील याच्यावर असतो कारण आजच्या निकालाचे संदर्भ हे आयुष्यभर पुढे लोक देत राहत असतात आपण म्हणतोच की या खटल्याचं काय त्या खटल्याचं काय इंद्रा साणीच्या प्रकरणामध्ये काय झालं याच्या प्रकरणामध्ये काय झालं अशा सगळ्या संदर्भाचा दाखला येत असतो एकनाथ शिंदे यांचे सगळे आमदार अपात्र होणार शिंदेचं सरकार पडणार राज्याचा मुख्यमंत्री बदलणार अशी जपमाळ सध्या सुरू आहे बर अपात्र ठरणार तर ते, ते कुठे ठरणार सुप्रीम कोर्टामध्ये ठरणार सुप्रीम कोर्ट यांना अपात्र ठरवणार आणि माध्यमांचं आश्चर्य असं आहे की ही माध्यम या बातम्या द्यायला लागले झालं आता दोन दिवसात पुढच्या तारखेला पुढच्या आठवड्यात एक महिन्यात दोन महिन्यात सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल आणि शिंदेचे आमदार अपात्र ठरतील अगदी आठवी नववी दहावीला नागरिक शास्त्र शिकलेल्या मुलाला सुद्धा विचारलं की बाळा मला सांग सुप्रीम कोर्ट आमदारांच्या अपात्रतेबाबतचा निर्णय देईल का तेव्हा नाकातून निघालेली चमकी मनगटापासून कोपऱ्यापर्यंत घेत ते पोरग सांगल असं घडत नसत अजिबात घडत नसत कारण सुप्रीम कोर्ट अपात्र ठरवण्याचा निर्णय घेत नाही या देशामध्ये ज्या संविधानाचा दाखला देऊन सातत्यानं बोललं जातं की संविधानानुसार चालतं संविधानानुसार चालतं तिथे अशा असंवैधानिक गोष्टींचा विचार तरी कसा होत असतो मुळात पद्धत अशी आहे की नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते या विषयात निर्णय घेतील आणि त्या निर्णयाच्या बाबत सहमती किंवा असहमती असेल तर विरुद्धची दाद सर्वोच्च न्यायालयात मागता येऊ शकेल सर्वोच्च न्यायालय विधानसभेच्या अध्यक्षांच्या निर्णयाचा पुनर्विचार करू शकतं रिव्ह्यू करू शकतं त्याला योग्य ठरवू शकतं त्याला अयोग्य ठरवू शकतं अथवा विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय दे द्यायला बदलायला सांगू शकतं नंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय घेतल्यानंतर आधी नवे मुळात सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना छापलं वेळेच्या आत निर्णय घ्या तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचा सन्मान करणार आहात की नाही असे प्रश्न विचारले या अर्थाच्या बातम्या वाचल्या की माझ्यासारख्या नागरिक शास्त्राच्या अभ्यासकाला प्रश्न पडतो सर्वोच्च न्यायालय कधीपासून विधानसभेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करायला लागलं एक माझं वाक्य पुन्हा रिपीट करतोय सर्वोच्च न्यायालय कधीपासून विधानसभेच्या कामामध्ये हस्तक्षेप करायला लागलं नियमानुसार कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालय विधानसभेच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही त्यांना निर्णय घेऊ दिला पाहिजे तो त्यांनी त्यांच्या पद्धतीनं घेतला पाहिजे जर तो संविधानाच्या कक्षेच्या बाहेर असेल अगदीच संविधानाचा भंग करणार असेल तर आणि तरच सुप्रीम कोर्ट यात दखल घेत आणि ती घेणं स्वाभाविक आहे दुसरी गोष्ट विधानसभेच्या कामकाजामध्ये अमुक एका कालमर्यादेमध्ये हे काम करा अशी सूचना सुप्रीम कोर्टानं दिल्याचं एकतरी उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे का म्हणजे याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्टाने काय सुचवलंय हे लक्षात घ्या मागच्या तारखेला काय सुचवलंय सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे की तुम्ही एक आठवड्यात आम्हाला कळवा काय कळवा तुम्ही काय केलं आहे आणि काय करणार आहात ते एक आठवड्यात काय करायचे ते करा आणि आम्हाला कळवा असं नाही सांगितलेलं एक आठवड्यात तुम्ही आम्हाला कळवा की तुम्ही काय केलं आहे आणि काय करत आहात त्याच कारण आहे विधानसभेचे अध्यक्ष हे सुद्धा एक समन्यायिक प्राधिकरण असतं ज्याला आपण काय म्हणायचं कॉसी कॉसिज्युडिशियरी म्हणायचं की नाही म्हणायचं हे प्रत्येकाने ठरवायला हवं पण ते समन्यायिक आहे न्यायालयाच्या समकक्ष आहे समांतर समांतर नाही पण समकक्ष आहे एक न्यायालय जे नुसतं न्यायालय नाही आहे ते ह ते कायदे मंडळ आहे लोकप्रतिनिधींनी निवडून दिले लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींच्या सार्वभौम सभागृहाच्या प्रमुखाला न्यायालय तुम्ही इतके दिवसात निर्णय घ्या अशी सूचना देऊ शकत नाही फार फार तर काय म्हणू शकतं तुम्ही योग्य कालावधीत निर्णय घ्या तुम्हाला आठवत असेल राहुल नार्वेकर सातत्यानं एक वाक्य बोलत आहेत सातत्यानं मी घाई करणार नाही मी विनाकारण उशीर लावणार नाही मला जितका आवश्यक वेळ वाटतो तितका आवश्यक वेळ मी घेईन सातत्यान नार्वेकरांचं हे वाक्य आहे आता एका न्यायाधीशाने दुसऱ्या न्यायिक प्राधिकरणाला काय सूचना द्यावी किंवा देईल याचा अंदाज आमचे सगळे तज्ज्ञ बांधायला लागलेत बरं हे अंदाज बांधण्याचं कारण काय आहे तर राजकीय दृष्ट्या सोयीचा वाटणारा निर्णय यावा बर येईल की नाही हाही मोठा प्रश्न आहे कारण निर्णय काय येणार आहे हे, हे प्रेडिक्ट कोण करू शकेल कसं करेल यावा असं वाटतंय आणि तो येणार आहे असा भ्रम तयार करायचा आहे नुसतं यावा असं वाटतंय नाही येणार आहे त्यांना अनुकूल असा निर्णय येणार आहे असा भ्रम तयार करायचा आहे हा भ्रम का तयार करायचा आहे तर हे सरकार अस्थिर आहे हे सरकार पडणार आहे याविषयी लोकांच्या मनाची खात्री व्हावी सरकारी अधिकाऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण व्हावा या सरकारला असंवैधानिक ठरवण्यासाठीचा योग्य काळ मिळावा सगळ्यांना माहीत आहे अगदी जे या विषयात लढताय त्यांना माहीत आहे जी उत्तर देत आहेत त्यांना माहित आहे गडबड इथे आहे की सगळ्यांना माहीत आहे की काय निर्णय येऊ शकतो काय निर्णय येईल कोर्टाकडून पण वातावरण तयार करायचंय ना संभ्रम तयार करायचा आहे ना एक विनोद सांगितला जातो दोन माणसं पिक्चर पाहायला गेली आणि ती बसली हिंदी भाषिक होती नव्याने थिएटर मध्ये गेलेली होती आणि शोले पिक्चर चालू होता मग त्यात ती बसंती टॉक 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 करत टांगा चालवत निघालेली होती त्यातला एक आपले पाय खुर्चीवर घेऊन अगदीच डबकून बसला आणि दुसरा त्याला सांग होता की अरे डरमत ये सिनेमा है तो बो ते म्हणलं अरे डरमत ये सिनेमा है इतका क्यों डर रहे हो थोडेही ओरिजिनल आहे सिनेमा है तर दुसऱ्याचं उत्तर फार होत जो घाबरला त्याचं फार छान होतं तुम्हाला ये हमे मालूम है सिनेमा है तुम्हे मालूम है सिनेमा आहे घोडे को थोडेही मालूम है सिनेमा आहे व तो आजा आहे का ना बाहेर हे असं आहे सगळं हे तुम्हाला माहित आहे निर्णय काय येणार आहे हे मला माहित आहे निर्णय काय येणार आहे हे जे दावा करताय त्यांना माहीत आहे निर्णय काय येणार आहे पण ज्यांच्या मनात संभ्रम होणार आहे त्यांना थोडं ते संभ्रमात खुश असतात कधी कधी असं वातावरण तयार केलं ना की मूर्खाच्या नंदनवनामध्ये वावरणं खूप सोपं जातं यालाच तर राजकारण म्हणतात जे काही चाललंय ना आत्ता क्रिया प्रतिक्रिया मीडिया समोरचं बोलणं मीडियातली बा बातम्या त्या टी व्हीच्या वरच्या बातम्या पेपरवरच्या बातम्या या सगळ्या अशा आहेत या सगळ्या कशा आहेत हे सबको मालूम है सिनेमा आहे पडणेवालो को थोडेही मालूम है सिनेमा आहे आम्हाला संभ्रम निर्माण करायचा आहे आणि या संभ्रम निर्माण करण्याच्या पद्धतीलाच राजकारण म्हणतात विधानसभा अध्यक्ष या राजकारण्याचे प्रतिनिधी आहेत ते सामान्य राजकारण्यांच्या प्रमाणच निवडून आलेले आहेत ते संवैधानिक सभागृहाचे प्रमुख बनलेले आहेत औ जिथे एका आघाडीत निवडून आल्यानंतर उद्धव ठाकरे त्या आघाडीला टाटा बाय बाय करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत जाऊ शकतात आणि त्याला वैचारिक परिवर्तन म्हणतात भाजपला धडा शिकवणे म्हणतात तर धडा शिकवण्याची जबाबदारी एकट्या उद्धव ठाकरेवर आहे असं नाही आहे राजकारणात तुला शिकवीन चांगला धडा म्हणणारे अनेक जण असतात आणि हे ती जबाबदारी आपापल्या पद्धतीनं पार पाडत असतात ही जबाबदारी पार पाडणं चाललंय म्हणजे वेळ लागायचा तेवढा लागणार आहे घेतला जाईल तेवढा घेतला जाईलच हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे जेवढा आवश्यक आहे आणि जेवढा वेळ हा खेळ चालला पाहिजे असं वाटतं तेवढा वेळ हा खेळ चालणार आहे यालाच तर राजकारण म्हणतात मजा अशी आहे की संभ्रम निर्माण करण्यासाठी असा निर्णय येईल अशी चर्चा करणारे तेच होण्यासाठी निर्णय यायचा तेव्हाच येईल अशी ही चर्चा पसरवत आहेत त्यामुळं काय निर्णय येणार आहे निर्णय येणार आहे दोन्ही सांगतात पण कधी ते मात्र कोणीच सांगत नाही लवकर आलं पाहिजे मी लवकर देणार आहे एवढंच सांगतात हे लवकर कधी हे मात्र लवकर कळत नाही आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे दोन गोष्टी आहेत न्यायालय वेळेचं बंधन घालत नाही न्यायालय कामकाजामध्ये हस्तक्षेप करत नाही आता या दोन्ही गोष्टी असतील तर न्यायालय करू काय शकतं रिव्ह्यू करू शकतं रिव्ह्यू कधी करेल काहीतरी व्ह्यू झाल्यावर म्हणजे काहीतरी समोर आल्यावर समोर कधी काय येईल योग्य वेळेवर मग योग्य वेळ निर्णय निर्णयाला आव्हान न्यायालयात प्रक्रिया हे सगळं चालत राहणार आहे हेच तर राजकारण आहे हे लक्षात घ्या म्हणजे उगास प्रामाणिकपणाचा आव आणत कुणीतरी की असं म्हणायचं की नाही नाही हे हे कायद्यानुसार चालतंय का हे वेळ काढूपणा झाला कुणी कोणी तर काय 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 शब्द वापरली काही वापरा हीच राजनीती आहे आणि तीच राजनीती मागे ही होत आलेली आहे पुढेही होत राहणार आहे एवढंच नक्की आहे आपण काय करू शकतो तर आपण आनंद घेऊ शकतो कधीच खऱ्या न होणाऱ्या अंदाजाचा आनंद आणि आता किती घाई झाली आहे म्हणून कुरकुरणाऱ्या लोकांच्या कुरकुरण्याचा आनंद बस आनंद ही आनंद तेवढाच आपण घ्यायचा नमस्कार